आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आरक्षण देता येत नाही, आमदारकीचा आणि खासदारकीचा राजीनामा द्या, बांगल्यावर आणि घरात बसा. इचलकरंजीत महिलांनी केला तीव्र संताप. आमदार सुजित मिंचेकर यांना धरले धारेवर. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या 8 दिवसापासून इचलकरंजीमध्ये प्रांत कार्यालय समोर उपोषण सुरू आहे. या उपोषणामध्ये महिलांचा सहभाग आज मोठ्या प्रमाणात होता. या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी वडगाव मतदारसंघाचे आमदार सुजित मिंचेकर हे आले होते आणि एकच गोंधळ उडाला. महिलांनी सुजित मिंचेकर यांना चांगलेच धारेवर धरले. सरकारमधून बाहेर पडा, राजीनामा द्या, नाहीतर मराठ्यांना आरक्षण द्या, अशा घोषणा सुरू केल्या. आज उपोषणामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. यावेळी मोहन मालवणकर, संतोष कांदेकर, नितीन लायकर यांनी सुजित मिंजेकरांना चांगलेच धारेवर धरले. आरक्षण देता येत नसेल तर आमदार आणि खासदारकीचा राजीनामा द्या आणि बांगड्या भरा आणि घरात बसा, अशा घोषणा देत तीव्र संताप व्यक्त केला. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. माझी जी पक्षाची जी भूमिका आहे की आम्हाला अधिवेशन बोलवायचं आणि अधिवेशनामध्ये सुनिश्चित मार्गाने आम्हाला या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये तिथं आपण सांगितलं अधिवेशन आम्ही ह्या 15 दिवसात अधिवेशन नोव्हेंबरचं माझं ऐकून घेणार हे असं नाही बोलणं होतं. अधिवेशन शिवसेनेनं ह्या 15 दिवसात अधिवेशन मागितलं असं कायदा होत नाही तरी.